देवा आपण बसा. प्रधानजी, आपण नारद मुनींना म्हाळसेकडे पाठवलं खरं, पण नेहमीप्रमाणे मुनीवर काही घोळ तर घालणार नाहीत ना? देवा, असं मला तरी वाटत नाही. एखादी गोष्ट पटवून सांगणे हे त्यांचे कौशल्य आहे, त्यांचे प्रिय कार्य आहे. काम होणार. प्रधानजी, नारद मुनी म्हाळसेसमोर फार काळ थांबू नये असे मला वाटते. तिचे अचानक काही प्रश्न आले आणि नारद मुनींना जे नको ते सांगावे लागले तर ही शक्यता काही नाकारता येत नाही. प्रधानजी, किती साधी गोष्ट आहे, पण उगाच तुम्हाला नको ते प्रश्न विचारतो आहे मी. प्रधानजी, तुम्ही मला असे कधीच पाहिले नसेल. हा अभिनय आहे अवतार कार्याचा. हो, पण अनपेक्षित काही घडायला नको. बानू, तुझ्या कठीण परीक्षेचा काळ आता लवकरात लवकर संपणार आहे. श्री खंडेराय स्वतः लवकरात लवकर या वस्तीवर तुला भेटायला येणार आहे. या जाचातून तुला मुक्त करण्यासाठी येणार आहे. एका अर्थाने तुझ्या कठीण परीक्षेचा काळ आता संपणार आहे. तेव्हा आता नव्या जोमाने नवीन आव्हानांना तोंड द्यायला सिद्ध हो. श्री खंडेरायांच्या स्वागतासाठी सज्ज हो. भासंग बोलावं का, त्याला सांगावं का महाराज काय म्हणले ते? नग, आता चला ते माझं काय बी ऐकणार नाही. काय करावं आता म्या? देवा, महाराज मला म्हणले का तुम्ही आता वस्ती व मला भेटाय येणार हायसा. पर देवा, तुम्हाला भेटाव हाय का? आता वस्तीवर बाण माझ्या रंगाचं लगीन ठरवलं हाय. तुम्ही आता लवकर या आजी. तेव्हा तुमची भानू तुमच्या येण्याकडे डोळे लावून बसली हाय बघा. कधी येणार हायसा तुम्ही आता? नारायण नारायण नारायण. मुनीवर, काय वार्ता आहे? एका खूप मोठ्या दिव्यातून पार पडलो आहे. ते कळलं, पण तुम्हाला सांगितलेलं काम पार पडलं का? देवा, आपण तर सर्व जाणताच. मुनीवर,
आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. मला असे वाटते की सौ म्हाळसा देवी सारीपाट खेळण्यास तयार होतील. मुनिवर असं असेल तर तुम्ही अत्यंत महत्वाचं काम केलं. नारायण नारायण. मला समज ठाव आहे. जागचा उठू नगस ततच बस. तुम्हाला किती बी जायला सांगितलं तरी काय माझं आणणार नाही. अरे दोन घास खाऊन घे. तू बी काय खाल्लं नाहीस नग. मला काय बी नग. तू जरा गेला नाही वय अजून. अरे असं टोचक्यात राग घालून घेऊ नगस. मला ठाव नाही वय. दोन दिवस झालं आता चूल बी पेटली नाही. मला दिसन हवं हे. अरे तुम्हाला जायला सांगितलं तरी माझी काळजी कमी होणार आहे का. हे बघ म्हणजे जेवण नाही जाणार माझ्याच्या. आता चल मला काय बी नग. हा तू काय बी म्हणशील मी काय समजा ऐकून घेऊ आहे तुझं. अरे तू माझ्यावर रागवरीड पण मी काय तुझं ऐकणार नाही बघ. चल उठ दोन घास खाऊन घे चल. अरे उठ की किती मिनिट करायच्या तुझ्या. चल उठ. अरे दोन घास खाऊन घे मी सांगते ना तुला. बस बस. ये घे चल. अरे दोन घास खाऊन घे. काय झालं म्हणजे आधी बानूला जेवण दे. दोन दिवस झालं तिने काय बी खाल्लं नाही बघ. आधी तिच जेवण होते मग म्या खातो. अरे पर गोडदोड खायला नाही घालणार तर कवा घालणार बाबा. तुझ आणि बानूच लगीन लावून देणार म्हणलाय आजा. अरे सना परीस कमी आहे वय आजचा दिस. काय लाड चालली पोराची. भरीव भरीव त्याला भरीव. उगवला असा का. कुठं गेला होत असा. तुला काय करायचंय. तू आपलं कौतुक करत बैस पोराच कर कौतुक. काय म्हणला र. नाही म्हणजे आम्हाला बी थोडं गोड गोड काय ते मिळू दे. असं काय घडलंय म्हणजे पोराला आपलं गोड गोड भरवतीस त्यातला आम्हाला बी दे की. तुझं ध्यान नाही घराकडं. ध्यान नाही पोराकडं. तीस भर कुठं तरी उंडारत असतो. आता सांगतीस का. नाही म्हणजे आम्हाला बी कळू दे काय झालंय ते. वा हे वा. माझं लगीन ठरलं या. तू कशाला मधी बोलतोस. मी तिला विचारतोय ना ती बोलल ना. तेच सांगतो आहे ना.
रंग्याच लगीन ठरलं हाय. अत्यभी बानुसंगत अनाजा वय म्हणला. अरे त्यानंच इसाई काढला होता. बानू बरोबर ह्या रंग्याच लगीन लावून देणार याला आजा स्वतः वय म्हणला. वय वय आता त्याच कौतुक पुरं झालं. तुम्हा दोघांनी बी एक गोष्ट सांगते ध्यानात ठेवा. आता आपण पडती बाजू घ्यायची नाही. आपण आपल्या मनासारखं हे लगीन लावून घ्यायला हवं. अनरंग्या जो पतूर आपल्याला हवं तसं होत नाही तो पतूर तू बानूच्या वाड्यावर ध्यान ठेवायचं. म्हाळसा नारद मुनी जाताना दिसले, काही विशेष? सगळं कुशल ना? बरं झालं तू आलीस. डोक्यात नुसता गोंधळ चाललाय. इतकं काय झालं? असं असेल तर मला सांग. लतिका, सारीपाटाचा खेळ हा माझ्या प्रश्नांची उत्तरं असू शकतो? मला नाही कळलं. माझ्या भरल्या संसाराला, माझ्या प्रेमाला, माझ्या सुखाला कुणाची दृष्ट लागली आहे कुणास ठाऊक. पण मला सतत असं वाटत राहतं की हे पूर्णपणे माझे नाही. ती बानू की कोण, तिच्यासाठी ते सतत अस्वस्थ असतात. कितीदा तरी मी विचार केला की काहीतरी उपाय करावा, पण उपाय सुचत नव्हता. आणि त्यावर नारद मुनींनी उपाय सुचवला. हो, सारीपाटाच्या खेळासाठी यांना तयार करायचं आणि असा पण लावायचा की हे माझेच राहतील. मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मी पण लावणार. कल्पना चांगली आहे, पण मी काही सांगितलं तर चालेल? तुला राग नाही येणार? तुम्ही सगळे माझ्या रागाविषयीच बोला. मला कळत नाही का कशावर रागवायचं आणि कशावर नाही ते. आता सांगणार आहेस का? बानू, दोन घास खाऊन घे. खा ग बानू, असं किती दिवस उपाशी राहणार आहेस? खा घे. म्हणजे भान खाल्लं नाही.
आधी तुला जेवाया दे म्हणला, मग म्या खातो असं म्हणला त्यो. किती बी रागवला ना तरी बाय तो माझा, म्हणजे पर तुला बिठाव आहे ग, नाही बसू लग त्याला. त्यानं माझ्याशी बोलणंच टाकलं आहे बघ. अग जस दिस जात्याल तस समजा आधीच्या गत होईल बानू. तस झालं तर बरंच होईल ग, म्हणजे रागाच्या भरात बान माझं रंगाशी लगीन ठरवलं आहे. वस्तीवरच्या लोकांनी बी काय बाय कुणकुण लागली हाय. लतिका सांग. म्हाळसा, नारद मुनींचं ऐकून तू काही ठरवणार असशील तर नीट विचार करून पाऊल उचल. असं कसं म्हणतेस तू लतिका? अगं ते एकमेव आहे ज्यांनी माझा विश्वास जिंकला आहे, ज्यांनी माझ्या शंकांचं समाधान केलं आहे. मलाही त्यांच्याविषयी खूप आदर आहे, पण बाहेर त्यांच्याबद्दल वेगळाच समज आहे. आश्चर्य आहे, मला कशा माहित नसतात या गोष्टी. माझा माझ्यावरही विश्वास ठेव. काय समज आहे त्यांच्याविषयी? की नारद मुनी कळ लावतात. इकडच्या गोष्टी तिकडे करतात असं बोललं जातं. लतिका, वस्तीवरच्या लोकांनी बी काय बाय कुणकुण लागली हाय. का बानूच्या वाड्यावर काय बाय झालं हाय म्हणून. म्हणजे कस, दोन दिस झालं तू बी काय पाड्यावर दिसली नाही. त्यात रंग्या मावशी आबा आजी हत येत जात असत्यात. आणि तो रंग्या काय लोकांनी सांगायचं थांबविणार हाय वय. बरं ते राहू दे, बोलू नंतर. चला तू आधी खाऊन घे बघ, किती सुकली आहेस ग बानू तू. म्हणजे मला तुला एक सांगायचं आहे. अगं मला ना महाराजांनी दृष्टांत दिला आणि त्यांनी मला सांगितलं की खंडोबा हतवस्तीवर येणार आहेत आणि मला या सामन्यातनं बाहेर काढणार आहेत बघ. तसं झालं तर चांगलंच आहे बघ बानू. पर मला एकच काळजी आहे, खंडोबा हात येई पतूर अजून येळ गेला तर खंडोबा हात येऊन बी काय होणार नाही. आणि मावशी आणि रंगात तुझ्या संग लगीन लावायला सांगणारच बघ आजाला. मला कळत नाहीये काय सुरू आहे ते. माझी समज एवढी कमी पडत चालली आहे की काय खरं आणि काय खोटं हे कळेन असं झालंय मला. म्हाळसा, तुझा त्यांच्यावर विश्वास आहे ना? असू दे, विसरून जा मी काय सांगितलं ते. पण एक गोष्ट माझी ऐक, तू सारीपाट खेळणारच असशील तर जो पण लावशील तो बानूच्या संदर्भात लाव.